जिजाऊ ब्रिगेड का छठवां भव्य तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन अमरावती में पहली बार 10 अगस्त से संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन में आयोजित किया जा रहा है। इस अधिवेशन में महिला संबंधित विविध विषयों पर विचार मंथन होगा। ऐसी जानकारी पत्र परिषद के दौरान जिजाऊ संस्था की पदाधिकारियों द्वारा दी गई। जिजाऊ ब्रिगेड की जिला अध्यक्ष शालिनी पाटिल ने जानकारी देते हुए कहा कि अधिवेशन का उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर नीलिमा इंगोले के हाथों ब्रिगेड की अध्यक्षता डॉक्टर रेखा पाटिल की अध्यक्षता में होगा। पीआर पोटे एजुकेशन की संचालिका अनुराधा पोटे, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सोनाली देशमुख, सांसद नवनीत राणा, विधायक यशोमती ठाकुर, नागपुर की महापौर नंदा जिचकार व विधायक रेखा खेड़ेकर, डॉक्टर शीतल उगले, पुलिस अधीक्षक श्वेता खेड़कर, क्रीड़ा उपसंचालक प्रतिभा देशमुख, डॉक्टर वसुधाताई बोंडे, मंजरी शेखावत समेत अन्य मान्यवर इस अवसर पर उपस्थित रहेंगे। जिजाऊ ब्रिगेड च्या अमरावती येथे जे होऊ घातलेले 10-11-12 ऑगस्ट 2019 या रोजी सांस्कृतिक भवन मध्ये जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि ह्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे ग्रामीण पातळीपर्यंत त्याचप्रमाणे इतर राज्यातील महिला जे दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, छिंदवाडा आणि छत्तीसगड, पाणीपत, हरियाणा अशा इथनं महिला येणार आहेत, कारण आमच्या शाखा तिथपर्यंत आहेत। त्याचप्रमाणे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा US सुद्धा आहे, परदेशात आता फैलावलेल्या आहे, नेपाळमध्ये सुद्धा आहेत। तर ह्या महिला ज्या इतर राज्यातही इथे पोहोचणार आहेत, यांची निवास व्यवस्था वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये केलेली आहे, ते त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे। जाधव पॅलेस आहे, कांचन रिसॉर्ट आहे, राजवाडा आहे। यामध्ये आता आपल्याला वैचारिक सुद्धा आहे, वेगवेगळे प्रश्न जे आज आपल्याला महिलांचे भेडसावत आहेत, हे संपूर्ण प्रश्न घेऊन हे अधिवेशन आपल्यासमोर येत आहेत। आता हे प्रश्न आपल्यासमोर कोणते उभे आहेत, आता शैक्षणिक आणि सामाजिक आणि राजकीय, त्याचप्रमाणे उद्योजक, ह्या संपूर्ण वेगवेगळे अँगल आहे की जेणेकरून आपली महिला सर्व बाजूनी ती सक्षमपणे पुढे पाऊल टाकले पाहिजे तिने, आणि हे काम जिजाऊ ब्रिगेड करत असते, अन्यायग्रस्त महिलांसाठी करत असते।